नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये। डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात रायगडला जाण्याचा योग आला। शिवछत्रपतींच्या भक्ताला रायगडवर गेल्यानंतर काय आनंद होतो त्याचा अनुभव घेतला। आयुष्यात एकदा तरी रायगड बघितलाच पाहिजे या संकल्पनेतून कराड ते रायगड असा 5 तासांचा प्रवास करून आम्ही रायगडच्या पायथ्याला पोहोचलो। गाडी पार्क करून बाहेर निघताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या हिंदवी स्वराज्य यात्रा या चित्ररथाने आमचे लक्ष वेधले। चित्ररथ बघत असताना नजर रायगडाकडे वळवली तेव्हा धुक्यातून रोपवेची लिफ्ट खाली येताना दिसली। आपण ही असंच गडावर जायचं असा मनातच फुटफुटलो। आता पुढची पावलं अर्थातच पोटपूजेकडे वळाली। आतापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून किंवा वाचनाच्या माध्यमातून ऐकलं होतं रायगडाची भव्यता, ती पाहता एनर्जी ही तितकंच असणं महत्वाचं होतं, म्हणून पहिली पोटपूजा केली। पोटपूजेनंतर गाठलं ते थेट तिकीट ग्रह। रोपवेचं तिकीट ग्रह गाठल्यानंतर तिथून प्रतीक्षा ग्रहाकडे आमची स्वारी निघाली। शनिवार असल्याने जास्त गर्दी नव्हती, तरी तेथील व्यवस्था चोख होती। संताजी धनाजी रणात दिसता शत्रु पळे प्रतिबिंब पाहता। संताजी धनाजी रणात दिसता शत्रु पळे प्रतिबिंब पाहता। घोड नाही पाणीच पिणार रोपवेच्या एंट्री पॉइंटला भव्य अशी छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनारूढ मूर्ती बसवण्यात आलेली आहे। तिला नतमस्तक होऊन आम्ही आमच्या लाईनकडे गेलो। रोपवे आल्यानंतर पहिल्यांदा कोण बसणार हेच धाकधक होती। पुढे बसायचं की मध्ये बसायचं, पहिल्या लिफ्टमध्ये बसायचं, नंबर कसे येणार हेच सगळं डोक्यात चाललेलं। मगाशी पाहिलेल्या चित्ररथातील काही कलाकार या लिफ्टमधून रायगडाचं दर्शन घेऊन खालती आले। मी ठरवलं शेवटच्या लिफ्टमध्ये बसायचं, कारण तिथून खालचा व्ह्यू, गडाच्या पायथ्याचा व्ह्यू चांगला दिसू शकेल असा माझा ग्रह झाला।
जगदंबेचा कृपा प्रसादे जगदंबेचा कृपा प्रसादे शिवरायांचा। रोपवे मध्ये बसल्यानंतर काही मिनिटातच रोपवे सुरू झाला आणि तो रायगडाच्या दिशेने प्रस्थान करू लागला। रोपवे जसजसा वर जाऊ लागला तस आम्ही एकमेकांना समजवायला लागलो, काही नाही वाटत, एकदम ठीक आहे, ओके आहे, पण मनातल्या मनात सगळेच घाबरले होते। कारण आकाश पाळण्यात बसल्यानंतर जसा पोटात गोळा येतो त्याच्या तिप्पट गोळा आत्ता आलेला, कारण की जवळजवळ 60 degree to 90 degree मध्ये एकदम शार्प क्रॉस एकदम गड आहे आणि त्याची लिफ्ट पण तशीच जात होती आणि इकडे तिकडे बघत होतो आम्ही सगळे आणि खाली कोण बघायला तयारच नव्हतं। मी एकदा बघितलं, तिथून पुढे नाही बघितलं, कारण की ते तुम्हाला बसल्यानंतर तिथे अनुभव येईल काय होतं ते मी सांगत नाही। आणि ओवरऑल चांगला अनुभव होता तो रायगड इकडे जाण्याचा। सहसा आता लिफ्टचा रोपवेचा वापर तेच लोकं करतात ज्यांना पायऱ्या चढताना वगैरे त्रास होऊ शकतो, कारण की जवळजवळ 1500 to 2000 दरम्यान पायऱ्या आहेत गडाला। तर आम्ही असं ठरवलेलं की रायगडवर रोपवे चढायचं, कारण की दुपारची वेळ झालेली सो उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून, आणि उतरताना आपण जवळजवळ सूर्यास्ताकडे जाईल मावळण्याच्या दृष्टिकोनातून, तर तेव्हा उतरण्यास जरा इझी होईल त्या हिशोबाने आम्ही सगळं नियोजन केलेलं। तर आता ती बघा वरती दिसते ना, तिथे जायचं आहे आपल्याला रायगड पूर्ण, म्हणजे कुठल्या साईडला बघू आणि कुठल्या साईडला नको असं झालेलं आहे। खूपच सुंदर व्ह्यू होता वरती गेल्यानंतर आणि चांगली गोष्ट म्हणजे धुकं नव्हतं, कारण की निम्म्यापासून वरती जेव्हा जातो आपण तेव्हा धुकं सुरू होतं, धुक्यामधून खालचा व्ह्यू तुम्ही काहीच बघू शकत नाही। आणि बरोबर आम्ही जायच्या आधी धुकं मावळलेलं, त्यामुळे आम्हाला चांगला तिथून व्ह्यूज बघायला मिळाला। फायनली आम्ही पोचलो ह्या ठिकाणी, जी लिफ्ट एकदम स्लो होते म्हणजे जवळजवळ थांबते ती लिफ्ट, आणि जसं आपण झोक्यामध्ये झोका धक्का दिल्यानंतर हे होतो हलतो, तसा ती लिफ्ट मागे पुढे होते, म्हणजे इथे ती थोडक्यात लँडिंग्सच्या पोझिंगला येते तेव्हाच ती एकदम स्लो होते आणि ती एकदम हळूहळू हलत होती, तेव्हा खूप म्हणजे चांगला एक्सपिरियन्स चांगला होता। तुम्ही पण कधीतरी रोपवेने जावा, येताना खालती पायऱ्यांनी या, सगळे हसत होते काय नाही म्हणून, तर सगळ्यांच्या पोटात गोळा आलेला हे मला माहिती होतं कारण की माझ्याच स्वतःच्याच आलेला। फायनली आम्ही रायगडावरती रोपवे स्टँडला पोचलो आणि आता निघालेलो आहे रायगडाच्या दिशेने। रायगडाच्या वरती गडावरती पोचल्यानंतर मस्त तिथे पण त्यांनी व्यवस्थित अरेंजमेंट केलेली आहे। गडाच्या एंट्री पॉईंटलाच बरोबर काही रेस्टॉरंट्स आहेत जिथे आपल्याला खाऊ शकतो, हे मला तिथे गेल्यानंतर कळालं, नाहीतर आम्ही खालती जे आहेत ते खाल्लं नसतं, वरती आल्यानंतर खाल्लं असतं तेवढाच टाईम वाचला असता। त्याच्यानंतर पुढे असा एक शिवतीर्थाकडे जाण्याचा मार्ग असा एक बोर्ड आहे आणि तिथून छोटीशी एक मार्गिका आहे, पुढे गेल्यानंतर डायरेक्ट फर्स्ट स्टॉप असतो तो गाईडचे, जे आपण गाईड घेऊ शकतो इथून, ज्यांना ज्यांना घ्यायचं ते घेऊ शकतं, ज्यांना नाही घ्यायचं ते नाही घेऊ शकत, पण प्रॉपर तुम्हाला रायगडाची एकदम खोलवर माहिती हवी असेल तर ते गाईडचा घेऊ शकतो आपण तिथून। तरी 700 to 600 तिथे चार्जेस आहेत पर गाईडचे, ते गाईड आपल्याला एक तरी त्यांचे 16 to 1800 असतात, 18 point दाखवणार त्याच्यात ते 16 point समजून सांगणार, अशा व्ह्यूज ते दाखवणार। 2 point लांबून दाखवतात, कोणकोण पुढे जाऊन पण दाखवतात, कोणकोण लांबूनच दाखवत, ते म्हणजे रायरेश्वर मंदिर आणि समाधी, महाराजांची समाधी, या दोन गोष्टी ते लांबून दाखवतात। नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया आणखीन काय काय।